गुप्त माहितीच्या आधारे क्राईम ब्रांच युनिट 3 पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीतून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. पोलीस पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दल अधिक माहिती दिली आहे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ देवताळे यांनी. काय म्हणालेत बघूया. पेठ हद्दीमध्ये गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की सुगंधित तंबाखूचा माल रजवाडा पॅलेस हॉटेलकडून समोल दवाई मार्केटकडे जात आहे. आम्ही सापळा रचून बसलो असता आज सकाळी रोजी एक ॲटो क्रमांक MH 49 BM 47 06 हा येताना दिसून आला. त्याला थांबवून त्या ॲटोची पाहणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूचे मालमत्ता दिसून आले. सदरचा ॲटो हा बैजूराम रंगुराम फटिक यांचा असल्याचे दिसून आले. तसेच त्याच्या गाडीतील मुद्देमाल हा जरीपटकातील राहणारे रुपेश जेठानी यांचा असल्याचे माहिती मिळाली. एकूण 2,07,260 मुद्देमाल आहे. पुढील तपास सुरू आहे. आरोपी नामे रुपेश जेठानी हा ताब्यात आल्यानंतर त्याविषयी सविस्तर माहिती प्राप्त होईल.